आकाशवाणी नागपूर कुलकर्णी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी अकरा वाजता हिमाचल प्रदेशातील कोविड लसीकरण कार्यक्रमाच्या लाभार्थी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधतील हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूरही प्रसंगी उपस्थित राहतील असं आमच्या माध्यम प्रतिनिधींनी कळवलं आह अठरा वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना कोविड लशीचा पहिला डोस देण्याचे शंभर टक्के लक्ष गाठणारं हिमाचल प्रदेश हे पहिलं राज्य आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज गोव्यातील दाबोलीम इथल्या एस हंस इथं नौदल उड्डयन युनिटला राष्ट्रपती ध्वज देतील राष्ट्रपती ध्वज हा लष्करी तुकडीला राष्ट्राच्या अपवादात्मक सेवेसाठी से दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे यानिमित्त टपाल विभाग एक विशेष डे कव्हर जारी करणार आहे केंद्र सरकारच्या वरिष्ठ मंत्र्यांनी शेतकरी संघटनांच्या समस्या सोडवण्यासाठी एक तर अकरा फेऱ्यांच्या बैठका घेतल्या आहे अशी माहिती माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली ठाकूर यांनी बेंगलोर इथं माध्यमांना सांगितलं की सरकारनं शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक उपाय केले आहेत सरकार नेहमीच चर्चेसाठी तयार असतं याशिवाय किसान सन्मान निधीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत दीड लाख कोटी रुपये जमा करण्यात आले आहे राज्यात काल चार हजार पाचशे सात नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या चौसष्ट लाख शहाऐंशी हजार एकशे चौऱ्याहत्तर इतकी झाली काल पाच हजार नऊशे सोळा रुग्ण बरे झाले राज्यात आतापर्यंत बासष्ट लाख चौऱ्याण्णव हजार सातशे सदुसष्ट रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गातून मुक्त झाले असत लेखन ही एक गंभीर क्रिया असून इतर कलांना जशी रियाजाची आवश्यकता असते तसाच रियाज लेखन कलेसाठी आवश्यक असल्याचं मत राजहंस प्रकाशनाचे प्रमुख दिलीप माजगावकर यांनी व्यक्त केलं अखिल भारतीय मराठी प्रकाशन संघातर्फे प्रकाशन विश्वातील प्रदीर्घ योगदानासाठी माजगावकर यांना जीवनगौरव पुरस्कारानं तर ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांना साहित्य सेवा कृतज्ञता पुरस्कारानं काल सन्मानित करण्यात आलं त्यावेळी बोलत होते टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेचा काल समारोप झाला समारोप समारंभात नेमबाज अवनी लेखरा हिनं ध्वजवाहकाचा बहुमान मिळवला या भारतीय खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी केली भारतानं एकंदर एकोणीस पदकांची कमाई केली असून त्यात पाच सुवर्ण आठ रौप्य आणि सहा कांस्य पदकांचा समावेश आहे कोरोनाशी संबंधित योग्य माहिती आणि मदतीसाठी राज्याच्या शून्य दोन शून्य दोन सहा एक दोन सात तीन नऊ चार या मदत क्रमांकावर संपर्क साधला जाऊ शकतो याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार